राज्यात जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयामुळे राज्यातील गावं पुन्हा जलसमृद्ध होणार आहेत जळगाव जिल्ह्यातील कुऱ्हा वडोडा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेला देण्यासाठी दोन हजार दोनशे सव्वीस कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मान्यता देण्यात आली तसंच खेड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मनरेगा आणि इतर विविध विभागांची सांगड घालण्यासाठी राज्यातील ग्रामीण भागात सुविधा संपन्न कुटुंब नेशन राबवण्यात येणार आहे आदिवासी शासकीय आश्रमशाळतील एक हजार पाचशे पंच्याऐंशी रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे तसंच राज्यातील शाळांना एक हजार शंभर कोटी रुपयांच्या अनुदानाला मान्यता देण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या गगनबावडा आणि सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या मौजे संघ इथे ग्राम न्यायालय सुरू करण्यात येणार आहे राज्यात काजू फळपीक विकास योजना लागू करण्यात येणार आहे त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना याचा लाभ होईल शासकीय मान्यताप्राप्त सार्वजनिक ग्रंथालयाच्या अनुदानात साठ टक्के वाढ करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला त्याचबरोबर कामगार कायद्यात सुधारणा करून कालबाह्य तरतुदी काढून टाकण्यात येणार आहेत याशिवाय कारावासाऐवजी वाढीव दंडाची तरतूद करण्यात आली आहे पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव येथे उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाला पन्नास कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला पिंपरी चिंचवड विद्यापीठ आणि युनिव्हर्सल एआय विद्यापीठ कर्जत या स्वयंअर्थसहाय्य विद्यापीठानं राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा राज्यमंत्रिमंडळानं स्वीकृत केला आहे